पंधरावी कविता असे जगावे, कवी आहेत गुरु ठाकूर। पाहुयात कवींचा परिचय। गुरु ठाकूर यांचा जन्म 1968 साली झालेला आहे। प्रसिद्ध कवी, गीतकार आणि कथाकार, नटरंग, अगबाई अरेच्या घर दोघांचे, टाइमपास यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी व हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केलेले आहे। ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते त्यांना संकटातही मार्ग सापडतात। संकटांचा हसून सामना करावा, तसेच आयुष्यामध्ये काहीतरी चांगले कार्य करून जावे असा संदेश कवीने प्रस्तुत कवितेतून दिला आहे। पाहुयात प्रत्यक्ष कविता। ऐका, वाचा आणि म्हणा। असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची। असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। करून जावे असेही काही दुनियेतुनिया जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना, स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। अतिशय प्रेरणादायी आणि अतिशय सुंदर अर्थ असणारी ही कविता। पाहुयात कवितेचा भावार्थ। असे जगावे छाताळावर आव्हानाचे लावून अत्तर। छाताळावर, छातीवर आव्हानांचे, संकटांचे लावून अत्तर। जसे आपण अत्तर लावतो त्याप्रमाणे आव्हानं जी आहेत, संकट जी आहेत, ती त्यांना न घाबरता त्यांचा सामना करावा असं कवी आपल्याला सांगतात। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। माणसाचं आयुष्य म्हटलं की अनेक चढ उतार आलेच, त्यामध्ये जसे काही सुखाचे दिवस असतील तशीच काही संकटसुद्धा येत असतात, परंतु या संकटांना न घाबरता नजरेमध्ये नजर रोखून आपण त्याला उत्तर द्यायला शिकलं पाहिजे असा संदेश कवी आपल्याला देतात। नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची। नक्षत्रांची गुलामी नको किंवा ताऱ्यांची भीती नको। ग्रह, तारे, भविष्य ह्या गोष्टींची भीती न बाळगता आपण काय करावं, तर स्वप्नांची चैन करावी असं कवी सांगतात। आयुष्याला भिडताना, आयुष्य जगताना, आयुष्याचा सामना करताना काय करावं, तर आपली स्वप्न मात्र आपण जपावीत। उगीचच नक्षत्रांची, ग्रहताऱ्यांची भीती नको किंवा गुलामी असू नये। असे दांडगी इच्छा ज्याची, दांडगी इच्छा म्हणजे ज्याला प्रबळ इच्छाशक्ती असेल ज्याच्याकडे, त्याला काय असतात, मार्ग तयाला मिळती सत्तर। सत्तर म्हणजे अनेक मार्ग त्याला मिळतात। आपण म्हणतोच इच्छा तिथं मार्ग। ज्याच्याकडे खरी इच्छाशक्ती आहे, प्रबळ इच्छाशक्ती आहे, अशी व्यक्ती कोणतेही काम पूर्ण करू शकते किंवा कुठलीही गोष्ट त्या व्यक्तीसाठी अशक्य नसते। ज्याच्याकडे दांडगी इच्छा आहे त्याला अनेक मार्गसुद्धा सापडतात। नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना। किती सुंदर संदेश कवी आपल्याला देत आहेत पहा। पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, कवेत अंबर घेताना, मिठीत अंबर घेताना, म्हणजे आकाशाला तुम्ही जेव्हा गवसणी घालाल तेव्हा तुमचे पाय मात्र जमिनीवरच असावेत, म्हणजे
कितीही मोठं यश जरी तुम्ही मिळवाल तरीही तुमच्या अंगी नम्रता असावी, तुमचे पाय जमिनीवर असावेत. म्हणजे काय? तर आपण आपली पूर्व परिस्थिती विसरू नये, सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात असाव्यात, आपल्या अंगी नम्रता असावी आणि सर्वांप्रती आपल्या मनामध्ये माणुसकी असावी, प्रेम असावे, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. अगदी काळीज काढून द्यायची वेळ जरी आली तरी ओठांवर हसू असावं, अशा पद्धतीनं आपलं जीवन आपण जगावं. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर. बेहत्तर म्हणजे ये, खुशाल तू ये. संकटांनाही आपण ठणकावून सांगावं, न घाबरता संकटांच्या समोर उभं आपण राहावं आणि संकटांचा सामना करावा, असा संदेश आपल्याला या कवितेतून कवी देतात. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करू न जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना. या दुनियेतून जाताना असं काहीतरी आपण करून जावं की जेव्हा जग आपल्याला निरोप देत असेल, शेवटचा निरोप जेव्हा आपल्याला देत असतील लोक, तेव्हा त्यांनाही गहिवरून यावं, त्यांच्याही डोळ्यात आपल्यासाठी दोन अश्रू यावेत, असं काहीतरी करून आपण जावं. कारण आपल्याला माहिती आहे जीवन आणि मृत्यू ह्या दोन्हीवरती आपला कुठलाही अंकुश नाही आहे, किंवा जगणं किंवा मरणं, जगणं कसं जगावं हे आपल्या हातात आहे, मरण कधी येईल आपण सांगू शकत नाही. परंतु तरीही हे जग सोडून जेव्हा तुम्ही जाल, ते जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या आयुष्यात असं काहीतरी करावं, इतकी चांगली कामं करावीत, इतक्या चांगल्या गोष्टी कराव्यात की तुम्हाला ज्यावेळेस हे जग सोडून जायचं असेल त्यावेळेला निरोप देताना संपूर्ण जगासाठी, जगाला तुमच्याबद्दल वाईट वाटावं, तुमच्यासाठी त्यांच्या डोळ्यामध्ये दोन अश्रूचे थेंब तरी यावेत, असं काही तरी कार्य तुम्ही करून जावं. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. कठोर अशा त्या काळाचा सुद्धा काय व्हावा, स्वर कातर व्हावा, त्या काळालाही वाटावं की इतक्या चांगल्या व्यक्तीला आपण का नेत आहोत. असं काहीतरी चांगलं काम तुमच्या हातून या आयुष्यामध्ये घडावं, असं कवी सांगतात. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आयुष्याच्या नजरेमध्ये नजर रोखून त्याला उत्तर द्यायला आपण शिकलं पाहिजे. संकटांना न घाबरता त्या संकटांचा सामना आपण केला पाहिजे आणि आपल्या ह्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, तर खूप चांगलं असं कार्य आपण करावं. ज्यांची इच्छाशक्ती प्रबळ असते अशा लोकांना कोणत्याही संकटामध्ये सुद्धा मार्ग सापडतात, कारण त्यांच्याकडे प्रचंड इच्छाशक्ती असते. अशा पद्धतीनं अतिशय सुंदर असा संदेश कवींनी आपल्याला ह्या कवितेच्याद्वारे दिलेला आहे. असे जगावे, पाहुयात कवितेची चाल. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे ये आता बेहत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर.
करू न जावे असे ही काही दुनिये तुन या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देताना स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि येणारे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा स्कॉलरली इनहान्स द लर्निंग या चॅनलला। तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।